परभणीमधील जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज स्थापित स्वस्वरूप संप्रदाय मराठवाडा उपपीठाच्या वतीनं पायी दिंडीचं आयोजन करण्यात आलंय या दिंडीद्वारे हजारो भाविक परभणीपासून रत्नागिरीच्या नाणीस धामपर्यंत पायी चालत येणार आहेत जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचा अठ्ठावन्नावा जन्मदिन एकवीस ऑक्टोबरला मुख्य पीठ नाणीस धाममध्ये साजरा होणार आहे त्या दिवशी या पायी दिंडीचं नाणीसमध्ये आगमन होणार आहे परभणी तसंच नाशिक आणि वसईमधील नाणीस धामकडं निघाले आहेत या दिंडीला वसुंधरा पायी दिंडी असं नाव देण्यात आलंय या दिंडीतून ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर जनजागृती करण्याचा मानस संस्थांचा आहे या दिंडीत हजारो भक्त सहभागी झाले असून पायी दरम्यान मार्गावरील प्रत्येक गावामध्ये पर्यावरण वाचवण्याचा संदेश हे भाविक देत आहेत दिंडीतील भाविकांची खबरदारी घेण्यासाठी विशेष सेवेकरींचं पथक या दिंडीत सहभागी झालंय तसंच संस्थानाचा एक वैद्यकीय पथक अॅम्ब्युलन्ससह दिंडीत सहभागी आहे ही दिंडी एकवीस ऑक्टोबरला रत्नागिरीच्या नाणीसधाममध्ये पोहोचणार आहे त्या ठिकाणी जगद्गुरू नरेंद्रचार्यांचा जन्मदिन विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा होणार आहे